सुगंध ऐसा फैलाइए कि फूलों में होश आ जाए, तालियां ऐसी बजाइए कि हम सब में जोश आ जाए। मला खूप आनंद होतो की अशा टाळ्या वाजवा असं सांगावं लागत नाही असे आपण सगळे भाविक आहात। आपण टाळ्या वाजवण्याची टाळाटाळ करत नाही याचा सुद्धा आनंद आहे। पुढच्या गीताकडे आपल्याला घेऊन जाते। अतिशय भावुक असा प्रसंग यानंतर आपल्या पुढे साकार होणार आहे। विदर्भावरून जेव्हा प्रभू रामचंद्रांचं पुष्पक विमान जात होतं तेव्हा विदर्भाकडे बोट दाखवून त्यांनी सीतेला ही सरस्वतीची जन्मभूमी आहे असं सांगितलं। सरस्वतीच्या या जन्मभूमीमध्ये अनेक सुंदर नररत्नांना आणि अनेक कलाकारांना जन्म देणारी ही भूमी आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये दंडकारण्यामध्ये पहिलं पाऊल पडलं ते श्रीरामांचं, दुसरं सीतेचं आणि तिसरं लक्ष्मणाचं। मगाशी मी जी पावलांची गोष्ट आपल्याला सांगितली, प्रभू रामचंद्रांच्या पावलांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये संस्काराचं पाऊल पडलं, सीतेच्या रूपाने वात्सल्याचं पाऊल पडलं आणि लक्ष्मणाच्या रूपाने बंधुभावाचं पाऊल पडलं। पाऊल हा महाराष्ट्रात पहिल्यांदा या तिघांची पडली आणि तेव्हापासून ही सुसंस्कारित सुपीक अशी जमीन आम्हाला खूप काही शिकवून गेली आणि तेच सगळं घेऊन आपण पुढे प्रवास करतोय, तीच संस्कृती आपण सगळे जोपासतो आहे। आपल्याला सगळ्यांना रामायणातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्यातलीच एक अतिशय सुंदर अशी गोष्ट आपल्यापुढे आता साकार होणार आहे, भरत भेट। शोकमग्न अवस्थेमध्ये दशरथ राजाचा अंत झाला, नगरीमध्ये हाहाकार उडाला आणि नंदीग्रामी भरताला आणण्यासाठी दूत पाठवले गेले। पण दशरथ राजाच्या मृत्यूचं वर्तमान मात्र भरतापासून गुप्त ठेवण्यात आलं। नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर सदा संपन्न असलेली, सदा प्रसन्न असलेली, वैभव संपन्न असलेली नगरी भरताला म्लान भासत होती आणि त्याच्या मनामध्ये शंका आली आणि त्वरेने त्यांनी कैकईच्या महालामध्ये तो गेला। कैकईच्या महालात कैकईने सगळा प्रकार त्याला कथन केला तेव्हा शेकडो इंगड्या डसल्यागत भरताची स्थिती झाली। तो कैकईवर चिडला आपण जाणताच, माता न तू वैरिणी हे गीत सुद्धा आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे। दशरथ राजाचे अंत्यसंस्कार पार पाडून कुणाचंही न ऐकता भरत श्रीरामांना परत आणण्यासाठी निघाला। त्याच्या समवेत चतुरंग सेना निघाली, कौसल्या, सुमित्रा, नगरवासी जनसुद्धा निघाले आणि गंगेच्या तीरावर गुहकांनी त्यांना अडवलं। पण त्यांच्या मनीचा हेतू जाणून घेऊन भरत पुढे निघाला। भरत रामाश्रमात आला आणि वेड्यासारखी त्यांनी रामाच्या चरणांना मिठीच घातली। रामचंद्रांनी त्याला आलिंगन दिलं आणि दोघांच्याही नेत्रातून अखंड अश्रुधारा सुरू झाल्या। अलौकिक अशी ती भरत भेट लता, वृक्ष, पशु, पक्षी, हरण या सगळ्यांनी बघितली। भावनावेग ओसरल्यानंतर रामांनी वडिलांचं कुशल विचारलं तेव्हा साश्रू नयनांनी दशरथाच्या निधनाचं वृत्त भरतांनी त्यांना कथन केलं। सगळ्या आश्रमामध्ये दुःखाची छाया पसरली। माझ्या आईच्या चुकीमुळे हे घडलं, तुम्ही परत चला असं पुन्हा पुन्हा भरत रामाला समजवून सांगत होता आणि रामाला परत चढण्यासाठी विनवत होता। पण दैवजात दुःखे भरता दोषना कुणाचा असं प्रभू रामचंद्रांनी भरताला समजवून सांगितलं। भरतांनी शेवटी एक मागणं मागितलं, आपण परत चला। हे रामचंद्र जेव्हा ऐकत नाही तेव्हा त्यांनी आग्रह धरला की आपण आपल्या पादुका आम्हाला द्या, या पादुका मी राजसिंहासनावर ठेवीन आणि आपल्या वतीनं हे राजसिंहासन सांभाळीन, अयोध्या सांभाळीन आणि 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण त्या राजसिंहासनाचा अधिकार प्राप्त करावा अशी विनंती केली। किती प्रेमळ कला आहे बघा, आज कसं वातावरण आहे। आज सकाळी जेव्हा यती आणि हे सगळे आपल्या इथे बोलत होते तेव्हा त्या परिस्थितीवर ते प्रकाश टाकत होते। इस्टेटीसाठी, छोट्या छोट्या गोष्टींसाठी दोन भावांमध्ये होणारी भांडणं आपण सगळी बघतो। आज कोर्टाच्या पायऱ्या भरलेल्या आपण बघतो आणि इथे हा प्रेमळ कलह बघा, हा प्रेमळ प्रसंग बघा। हे राज्य माझं नाही तुझं आहे असं सांगत त्या पादुका प्रेमाने आपल्या ओटीमध्ये स्वीकार करत भरत निघालेला आहे। रसिक हो, टीव्ही चॅनल्सच्या माध्यमातून, वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून, वेगवेगळ्या सिरियल्सच्या माध्यमातून अनेक मंथरा आपल्या घरामध्ये येत असतात। या मंथरा घरात आल्या तर चालतील, पण आपण मात्र कैकई व्हायचं की नाही ते आपण सगळ्यांनी ठरवायला हवं।
आज भरत भेट बघताना बंधुभावाचं प्रतीक जे लक्ष्मणाच्या पावलांनी आलं ते भरताच्या पावलांनी सुद्धा आलं. ही भरत भेट आता आपण बघूया. जननी